आता अभिमानानं बोला माझं सोलापूर चॅनेल। जिल्ह्यातील जे पारंपरिक वर्षानुवर्षे दारू गाळणाऱ्या बंजारा समाजातील महिलांना दारू गाळण्याच्या कामातून मुक्त करण्यासाठी व त्यांना एक वेगळा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी ऑपरेशन मोहीम या ठिकाणी राबवलेलं आहे, ऑपरेशन परिवर्तन। आणि या ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत बंजारा समाजातील या महिलांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी पोलीस मुख्यालय ग्रामीणच्या अलंकार सभागृहामध्ये शुक्रवार, शनिवार आणि आज रविवार असे 3 दिवस त्यांच्या हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवलेले होते। आणि त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये सर्वांचं लक्ष जे वेधून घेणारं असे एक कलाकार मोतीलाल राठोड यांच्या पेंटिंगचं देखील प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे। अनेक मान्यवर या प्रदर्शनाला भेट देत आहेत आणि मोतीलाल राठोड यांच्या पेंटिंगचं कौतुक करत आहेत। आपल्यासोबत याच पेंटिंग संदर्भात माहिती देण्यासाठी कलाकार पेंटर मोतीलाल राठोड आहेत। नमस्कार, सर्वप्रथम मी चित्रकार मोतीलाल राठोड। सर, आज प्रदर्शनामध्ये तुम्ही विविध कलाकृती ठेवलेल्या आहेत, कसं बनलं हे काय आहे? याच्या पाठीमागं मला लहानपणापासून आवड होती चित्रकलेची, बस त्याच्यात एक आनंद होतं माझ्यासाठी की याच्यात करिअर असतं किंवा काही म्हणजे कला जे आहे ना याच्यात एक छंद म्हणून मी ते करत राहत होतो। मग हळूहळू बेसिक शाळेतून समजत गेलं ते, मग त्याच्यानंतर माझे गुरुवर्ग मला भेटले आणि त्याच्यानंतर हा ऑपरेशन परिवर्तन जे तेजस्विनी सातपुते मॅडमनी राबवलेलं आहे आणि मी प्रथमतः त्यांचं म्हणजे अभिनंदन करतो मी आणि आभार मानतो त्यांचा की मला इथं संधी दिली आणि माझे काही पेंटिंगचं इथं प्रदर्शन त्यांनी भरवलं आणि खूप त्या पद्धतीने खूप लोकांकडून चांगली प्रतिक्रिया आहे एक्झिबिशनसाठी। आपण किती वर्षापासून अशा पद्धतीचं पेंटिंग बनवता, काय सांग? मी साधारण 12-13 वर्ष झालं या फील्डमध्ये, आर्टमध्ये काम करतो आहे आणि याच्या आधी माझे काही एक्झिबिशन पण झालेत पुण्याला, मुंबईला अशा ठिकाणी। आणि इथंही ह्या एक्झिबिशनमध्ये पण लोकांचा प्रतिसाद खूपच सुंदर आणि एकदम एक कलाकाराला काय हवं असतं की त्याच्या पेंटिंगची किंवा त्याच्या कलेची थोडीशी कौतुकास्पद वाहवा झाली पाहिजे। आपलं ह्या ज्या कलाकृती जर बघितल्या तर असा एक प्रश्न पडतो आहे की तुम्ही ह्याचं शिक्षण वगैरे घेतलं आहे का, तुमचं शिक्षण काय झालं, असा एक प्रश्न देखील उपस्थित होतं, काय सांग? मी असं सांगेन की मला शिक्षण घ्यायचं होतं, त्यासाठी मी इथं सोलापूरचं जे कला व्यवसाय केंद्र गव्हर्नमेंट आर्ट कॉलेज आहे मी इथं ATD फर्स्ट इयरला घेतलं होतं ॲडमिशन, 1 वर्ष केला पण काही गोष्टीमुळं मला ते करता आलं नाही आणि सोडावं लागलं मला। मग तिथून माझ्यासमोर चॅलेंज होतं की हे करत राहायचं आहे, कसं शिकायचं आहे, पुढच्या गोष्टी कशी असतील, याचं काही बेसच नव्हतं माझ्याकडे, बस करत राहायचं आणि करत करत पाहता तुम्ही 12-13 वर्ष झाले ह्या गोष्टीला आणि अशा पद्धतीचे मी पेंटिंग करतो। तुम्ही मूळचे राहणारे कुठले आहेत, म्हणजे सोलापूरचे सुपुत्रात पण तुमचं मूळ गाव काय आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी मूळचा दक्षिणमधून कंदलगाव माझं गाव आहे, तिथं छोटंसं 50 घरांची वस्ती आहे आमची, तांडा, अमृतनगर तांडा म्हणून, मी तिथून आहे। घरी कोणकोण राहतं? घरी आई, वडील, बहीण आहे आणि कसं आहे घरच्या लोकांमध्ये हा आर्ट तर विषय लांबच राहिला, शिक्षण असं काही झालेलं नाही शिक्षणाची गोष्ट। घरात कोणी शिकलेलं नाही आहेत माझ्यासाठी हे चॅलेंजिंग आहे। आणि मी आवड कशी निर्माण झाली? आवड म्हटलं तर आमचे जे पहिले माझे गुरु होते ना विजय बिजरगी सर, जे आमचे शालेय ह्याच्यामध्ये आम्हाला शिकवायला असायचे, मग ते त्यांचे काही मला कामं बघायला मिळायचे आणि त्यांना ते समजलं की माझ्या कामामध्ये आहे काहीतरी, म्हणून त्यांनी थोडंसं मला छान पद्धतीनं त्यांनी गाईड केला त्यावेळी आणि गोडवा निर्माण झाला त्याच्यामध्ये। किती वर्षापासून पेंटिंग बनवता? मी 12-13 वर्ष झाले ह्या फील्डमध्ये काम करतो। कुठं कुठं प्रदर्शनामध्ये आपण भाग घेतला? प्रदर्शन म्हणजे पुणे इंटरनॅशनलमध्ये झालेलं आहे, बालगंधर्वला एक एक्झिबिशन झालं माझं आणि परत PN गाडगीळ, पुणे गाडगीळ जे आहे
त्यांनी माझे दोन एक्झिबिशन भरवले होते, असे काही एक्झिबिशन झालेत माझे. नागराज मंजुळे यांनी आता भेट दिली होती आणि त्यांनी तुमच्या या पेंटिंगचं कौतुक केलं, काय वाटतंय काय प्रतिक्रिया? मी नागराज मंजुळे सर म्हटलं ना, खरोखरच एक कलाकारांना खरंच एक म्हणतो ना आपण कौतुकाची थाप आहे ती. आणि त्याने अमूल त्यांचं जे वेळ होतं ना माझ्यासाठी, त्यांनी खूप वेळ देऊन मला दोन शब्द त्यांनी बोलले आणि माझ्या पेंटिंगचे त्यांनी कौतुक केलं, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. आपण पेंटिंगचं जरा बोलूया आता. ही जी पेंटिंग आहे तुम्ही काढलात काय सांगाल? ही पेंटिंग म्हणजे कुमारवयीन मुलगी आहे ही. गावाकडे जेव्हा यात्रा असो किंवा काही सण असतं ना, त्यावेळी ह्या मुली सजतात, साज करतात त्यावेळी यात्रा. हो त्यातलंच आहे, पण ती कुंवारवयीन मुली आता अलीकडे ह्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत. मग हे कुठेतरी मी माझ्या चित्रातून मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे की ह्या गोष्टी हळूहळू दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. किती दिवस लागले पेंटिंग करायला? हे साधारण मला महिनाभर तरी लागला असेल. येस. आणखीन काही बऱ्याचशा पेंटिंग आहेत, हे काय? हा एक मुलींचं आहे, हे म्हणतो ना आपण गावाकडे यांच्यामधलं प्रेमभाव जे आहे, हे शिडीचं पिलू दाखवलं आहे मी त्याच्यामध्ये. हा धागा दिसतो त्याच्या गळ्यामध्ये, तो सुकून गेल्यानंतर ह्या मुली त्यांच्याशी बागडतात आणि वेळ घालवतात त्यांच्याशी. तुझं संबंध असतं घरात आणि सदस्य असल्यासारखा असतो तो प्राणी. या मोतीलाल राठोडे यांच्या पेंटिंगचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यातील निम्म्यापेक्षा जास्त पेंटिंगमध्ये जीव ओतल्यासारखं काम केलेलं आहे. आता ही जी पेंटिंग आहे ती लहान मुलाची आहे, ह्याच्याबद्दल काय सांगा? नाही, हे जे पेंटिंग केलं ना लहान मुली पोहायचे वगैरे, इथं पोहायला शिकताना वगैरे गावाकडे, मग मला वाटलं आम्ही पण ह्या गोष्टी केल्या आहेत. आता ह्या पेंटिंगमध्ये आम्ही शाळा वगैरे चुकवायचो आधी, त्यामध्ये चुकून आम्ही ह्या गोष्टी करायचो, पोह्याला जायचो तिकडे, आमचे सगळे दप्तर असो सगळ्या गोष्टी आम्ही तिथं ठेवून ही धमाल करायचो. या पेंटिंगकडे जर बघितल्यानंतर एक निरागस एक आनंददायक चित्र या ठिकाणी येस की पोहण्याचा आनंद लुटतोय तो असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे मी जगलोय वर्क असं, आणि त्यामुळं माझ्या खूप जवळचा भाग आहे. बंजारा समाज म्हणला तर खूप म्हणजे भटका समाज आहे. या भटक्या समाजात दारू गाळणं याच्या पलीकडे बहुतांश व्यवसाय नसतात, पण एक मोतीलाल राठोडे असे कलाकार आहेत बंजारा समाजातील, त्यांची कलाकृती जर पाहिली तर खरंच आपल्याला मन थक्क करणारं आहे. कारण एक बंजारा समाजातील युवक इतका मोठ्या प्रमाणात इतक्या चांगल्या प्रमाणात पेंटिंग काढू शकतो हे आज या ऑपरेशन परिवर्तनांतर्गत वस्तकलेचं जे प्रदर्शन मांडलेलं आहे त्यात मिळालेलं आहे. मोतीलाल, ही जी पेंटिंग आहे आकर्षण बनलेली आहे, काय कारण आहे काय सांगा? कारण ही पेंटिंग आता तुम्ही पहा त्याच्यामध्ये जीव ओतून दिसतं ते त्याच्यात काम केलेलं, हो आजीचं आहे. आणि हे पेंटिंग दाखव म्हणजे माझं काढण्याचं कारण काय याच्यामध्ये की जसं दिवस आज एक दिवस पूर्ण एक आयुष्य असल्यासारखा आहे, तो उजाळल्यानं दिवस तो मावळ त्याकडे जात असतो, तसंच आपलंही जे जीवन आहे ना आयुष्य आहे ना ते कुठेतरी जर्नीतून मावळत असतं. ते तो चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला मी मावळता चेहरा. डोळ्यामध्ये पाहिलं तर अक्षरशः पाणी जे आहे ते पाणी साचल्यासारखं सौंदर्य या ठिकाणी टिपलेला. हो हो, म्हणजे एखादं आनंद अश्रू या आजीच्या डोळ्यातून येतात. आणि मला म्हणजे माझा प्रयत्न एवढंच यायचं की हे लोक खूप मेहनत करतात आणि ते त्याच्या डोळ्यातून त्याच्या भावरेषातून दाखवायचा प्रयत्न केला मी. येतात या पेंटिंग संदर्भात काय सांगतो? हे बंजारा सौंदर्य आहे आणि त्याचं जे कॉस्ट्युम आहे, रंगछटा, ज्वेलरी ह्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केला याच्या ठिकाणी. अतिशय सुंदर अशी पेंटिंग आहे. आणखीन काय काय? ही माझी देवदास पेंटिंग आहे. आपण आधी जुन्या काळात देवाला वाहून जायचा, मग ती तिच्या चौकटीतून समाजाकडे पाहताना ते एक्सप्रेशन त्याचं दाखवण्याचं मी प्रयत्न केले, ती भावरेषा त्याच्या चेहऱ्यावरची
तो निरागसपणा. आपल्या पेंटिंगची काय वैशिष्ट्य म्हणजे बंजारा समाजातील ज्या काही घडामोडी आहेत त्या तुम्ही दाखवता, इतर काही आपले वैशिष्ट्य काय? नाही, इतर काही मी सध्या तर मला रिअल इस्टेट कामं आवडतात आणि त्यावरती मी काम करतो आहे आणि प्लस आता मॉडर्न पद्धतीनं पण करतो आहे, नवीन काही प्रयोग करतो मी याच्यामध्ये. आपल्या समाजातील जे अशा कलाकार आहेत त्यांना तू काय संदेश दे? नाही नाही, याच्यामध्ये कसं हात गाळून चालणार नाही, हातपाय गाळून चालणार नाही. हे खरोखरच एक संघर्ष असल्यासारखं आहे आणि कलेला टिकवणं ती पण खूप मोठी गोष्ट आहे आणि अडचणी तर कॉमन आहे, प्रत्येक व्यक्तीला येत राहतं, फक्त करत राहावं त्या माणसाने. संघर्षाचा उल्लेख तुम्ही केलात, तुमच्या जीवनात काय संघर्ष आले इथपर्यंत एक कलाकार एवढ्या छान पेंटिंग ठेवण्यापर्यंत सुरुवातीपासून काय संघर्ष आला तुमच्या वाटेत काय सांग? मी एवढंच म्हणेन की म्हणतो ना, कशी घरचं काही साथ नाही ह्या गोष्टीसाठी, कारण त्यांचा कल्पनेपलीकडचा विषय आहे हा. चित्र म्हणजे काय मी त्यांना समजू पण शकलो नाही, फक्त त्यांना न त्रास देता मी कशा पद्धतीनं माझं मला ह्या गोष्टी टिकवता येईल, करता येईल मला, ह्या गोष्टीचं मी थोडंसं प्रयत्न केला, विचार केला ह्या गोष्टीचा. अगदी कमी वयात म्हणजे 32-33 वयामध्ये आपण अशा पद्धतीने एक आकर्षक सुंदर काढता, तर ह्या पेंटिंग संदर्भात सुद्धा सर्वांचं लक्ष वेधलं. हो नक्कीच, संदर्भात काय नक्कीच एक बंजाराने म्हणतो ना आपण, तसंच एक कॉस्ट्युम डिझाईन आहे, एक ग्लास रिफ्लेक्ट कसं करतं ह्या गोष्ट बंजारा म्हटलं ना, यांचं पोशाख आधी पेहराव समोर येतं आपल्या. हे कॅनव्हासवर आहे का? हो, ऑइल ऑन कॅनव्हासवर केलेलं आहे आणि तेलचित्र आहेत पूर्ण सगळे, टेबल जेवढे लावलेले आहेत ना तेल रंगामध्येच केलेले. ऑपरेशन परिवर्तनातून तुम्हाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे, काय सांगाल, काय तुम्हाला मिळालं? मी खरोखरच मनापासून आभारी आहे तेजस्वी सातपुते मॅडमनी एक खूप मोठी संधी दिली माझ्यासाठी आणि लोकांसमोर मला येण्याची एक मोठी संधी मिळाली आणि कौतुक केलं आणि खूप लोकांनी कौतुक केलं. विक्री झाली काय? नाही नाही, सेल आउटसाठी पण ठेवलेले आहेत पेंटिंग आणि येस. त्याच्या मग सहकार्य कोणाकोणाचं आहे याच्या पाठीमागं? घरातील असेल, मित्र असेल, कोणाचे नाव घेऊ शकेल? नाही, याच्यामध्ये मित्रवर्ग तर आहेच आहे माझे पूर्ण आणि प्लस आमचे गुरुजन वर्ग आणि माझे मित्र अमित आवटे म्हणून जे इंटरनॅशनल चित्रकार आहेत आणि एल टी राऊतराव म्हणून मोठे चित्रकार आहे आणि शशिकांत धोत्रे असे बरेच लोकांनी यांच्याकडून खूप छान पद्धतीनं सपोर्ट मिळतं आहे मला आणि आभार. मी ह्या सगळ्यांची म्हणजे कौतुक म्हणतो ना, पण मी शब्दात सांगू शकत नाही. नक्कीच ज्या ज्या लोकांनी, मित्रांनी, परिवारातील सदस्यांनी आणि खास करून ऑपरेशन परिवर्तन ही मोहीम ज्यांनी राबवली त्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांचं आभार. या ठिकाणी सोलापुरातील कंदलगाव यासारख्या छोट्याशा गावातील हा कलाकार मोतीलाल राठोड याला जे प्रोत्साहन मिळालेलं आहे खरंच त्यांना शब्द सांगता येत नाही आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू येईल असे एकंदरीत परिस्थिती आहे. ऑपरेशन परिवर्तन ही मोहीम नसून या ठिकाणी बंजारा समाजातील जे तरुण असतील, महिला असतील, यांना हस्तकलेच्या वस्तूंच्या माध्यमातून त्यांच्या कलाकारांना, त्यांच्या कलेला या ठिकाणी एक व्यासपीठ मिळावं, रोजगाराची संधी मिळावी यासाठी ऑपरेशन परिवर्तन ही मोहीम या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात राबवलेली आहे. 3 दिवस या ठिकाणी पोलीस मुख्यालय ग्रामीणच्या या अलंकार सभागृहामध्ये हे प्रदर्शन भरलेलं होतं, आज त्याचं विसर्जन आहे आणि मोतीलाल राठोडसोबत या बंजारा समाजातील अनेक महिला आहेत त्यांना या ठिकाणी एक व्यासपीठ मिळालेलं आहे, त्यांच्या कलेला या ठिकाणी एक व्यासपीठ देण्याचं काम या ठिकाणी ग्रामीण पोलिसांच्या वतीनं केलेलं आहे. 3 दिवस अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेटी दिलेल्या आहेत आणि या भेटीनंतर या ठिकाणी या प्रदर्शनाचं कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे. आपल्यासोबत कलाकार जे होते, मोतीलाल राठोड होते, त्यांनी या पेंटिंग संदर्भात अतिशय छान अशी माहिती दिलेली आहे, त्यांना कशा पद्धतीनं त्यांनी ही पेंटिंग काढलेल्या आहेत, त्यांना कशा पद्धतीनं त्यांना या ठिकाणी अनेक अडचणींना सामना करावा लागला, अनेक अडचणीवर मात करून त्यांच्या या कलेला या ठिकाणी व्यासपीठ मिळालेलं आहे. कॅमेरामॅन झहूर साहेबसोबत अकबर बागवान, माझं सोलापूर न्यूज. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.